भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर सिद्धार्थनगर येथील कैलासवासी रणजित सागावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील झालेल्या प्रत्येक आठवणींचे फोटो संग्रहित केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक करारपत्रे आणि इतर गोष्टींचाही समावेश आहे. संग्रहित केलेले फोटो, करारपत्रे संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून खूपच कष्टातून मिळवलेली आहेत. यामध्ये महाड सत्याग्रह कोल्हापूरमध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राहत असलेले घर छत्रपती शाहू महाराजांसमवेत राष्ट्रसंत गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छायाचित्र, याचबरोबर शेकडो छायाचित्रांचा समावेश आहे. मंत्री विश्वजित कदम यांनी या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई मंत्रालय भरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांनीही आपला अभिप्राय दिला. हे प्रदर्शन 3 दिवस चालणार असून आज सामाजिक न्यायमंत्री विश्वजित कदम, पालकमंत्री सतेज पाटील, छत्रपती मालोजीराजे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश माजी आमदार सुजित मिंचेकर, अन्नासू जाधव, धीरज भोजकर आणि सिद्धार्थ नगर कोल्हापूर यांच्यासह हजारो नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन भरवण्यासाठी युवराज कांबळे, राकेश कांबळे, रोहन सरनाईक, युवराज सागवकर, सॅम्युअल परब, प्रशांत भुरके, उमेश चांदणे, प्रशांत कांबळे आदींनी मेहनत घेतली. भारत 24 अपडेटसाठी प्रतिनिधी रिजवान मुजावर, कोल्हापूर. भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत.